नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीवर अशासकीय सदस्यांची निवड आज करण्यात आली. यात अशासकीय सदस्यपदी निवड होण्यासाठी पंचवटी प्रभागात एकूण 14 जणांनी अर्ज भरले होते. आज सकाळी विभागीय कार्यालयात विभागीय अधिकारी गोसावी यांच्यासह प्रभाग सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. 14 पैकी 2 जणांचे अर्ज बाद झाले. उर्वरित 12 जणांच्या अर्जानंतर प्रत्यक्षात निवडणूक होईल असं वाटत असताना समझौता होऊन अखेर या समितीवर अनिल वाघ, महेंद्र आव्हाड, सुधाकर माहूरकर यांची निवड झाली. आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, प्रभाग सभापती पूनम धनगर आदींसह विविध नगरसेवक मान्यवरांनी विजयी सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यसम्राट बाळासाहेब सानप आमदार यांना देण्यात येईल. त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फार वर्षाचा आम्ही संघर्ष केलेला आहे, पण इतक्या वर्ष आम्हाला काहीच मिळालं नव्हतं, पण त्यांच्यामुळं हा दिवस आम्हाला पाहायला भेटलेला आहे. म्हणजे काय आमदार साहेबाच्या बरोबर राहून जे असेल ते विकास कामं करणार म्हणतो. त्या सर्वांचं सहकार्य लाभल्याबद्दल श्री भगवती सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ या संस्थेच्या वतीने या सर्वांचे पुन्हा आभार मानतो. ह्या पंचवटीच्या विकासासाठी जे जे मार्गदर्शन, जे जे सहकार्य लागेल त्या सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन व या पंचवटीतील सर्व नागरिकांना सुखसोयी मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. यावेळी नगरसेवक उद्धव निमसे, मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, सरिता सोनवणे, प्रियंका माने, सुनीता पिंगळे, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील आदींसह मनपा नगरसेवक उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.